नमस्कार मित्रांनो, मी आलो परत. तुम्ही मला विचारलं कमेंट करून की साहेब आज तुम्ही काय दाखवणार काय दाखवणार, आम्हाला सुक्या मच्छींच्या बारेमध्ये सांगा. ते कुठे भेटणार कसे काय भेटतात, सुके मच्छी कोणत्या प्रकारचे येतात. बघा हे सुके मच्छी आहे, ही आपली सुकट आहे. हे जे दर्यामध्ये भेटतं ना सुकट, बारके बारके, याला जवळा पण बोलतात सुकट पण बोलतात. हे जे आहे ना हे जे सर टेस्टी येते, यांना सुकवतात, ते वल्ल्यामध्ये पकडून आणतात दर्यामधून, आणि नंतर मग असे खळे असतात उघडी जागा त्याच्या, हे सुकवल्या जातं आणि हे सुकवल्यानंतर ह्याला चांगलं साफ केलं जातं. त्याच्यामध्ये धूळ माती असते, हे ना ते धूळ माटू साफ करतात आणि मग हे सुकवतात. सुकवल्यानंतर त्याला साफ केल्यानंतर मार्केटमध्ये विकायला येतं. आणि हे एक पॅकेट ना कम से कम आपल्याला 50 ते 100 रुपयाला भेटतं. आता पहिला 50 भेटायचं, आता 100 भेटतं. ह्याला मस्त न्यायचं, त्याला फ्राय करायचं, साफ करायचं, ह्याचे कुंडी पाय बी साफ करायचे, मस्त कांदा कापायचा, टमाटर कापायचं, हिरवी मिरची घ्यायची आणि याला मस्त तळायचं, असं मस्त भाजायचं. भाजल्यानंतर ह्याची जी चटणी बनते ना ती लाजवाब बनते, एकदम मस्त बनते. जर तुम्ही मिक्सरमध्ये याला भाजून चांगलं साफ करून मिक्सरमध्ये पिसला आणि नंतर लाल मिरची टाकली तर ह्याची चटणी पण चांगली बनते सुकी. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल. नमस्कार, मी चालू.